हॅलो हाय नमस्कार श्रोते हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला नवरात्र विशेष कार्यक्रम नवविधा या कार्यक्रमामध्ये आज आपला चौथा दिवस आहे आणि चौथं पुष्प अर्पण करण्यासाठी आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत रंजना आंबेकर मॅडम आणि पुण्यातील चतुःशृंगी म्हणून देवीचं जे खूप सुप्रसिद्ध असं मंदिर आहे देऊळ आहे या चतुःशृंगी देवीविषयी आज आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत त्याची पार्श्वभूमी जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर त्याच्या आख्यायिका ऐतिहासिक महत्व काय आहे किंवा त्या देवीचा मागे जो काही इतिहास आहे त्या मंदिराच्या मागचा त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये जाणून घेणार आहोत. नवरात्र उत्सव सुरू आहे आणि आज चौथा दिवस आहे आणि छान तुम्ही ऑरेंज कलरची अर्थात नारंगी रंगाचे कपडे तुम्ही छान सगळ्यांनी परिधान केले असतील आणि यामध्ये सगळेजण छान नवरात्र उत्सव सेलिब्रेट करतात पण यामध्येच आम्ही काही माहितीपूर्ण असे कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत. आय होप तुम्हाला हे सगळे कार्यक्रम आवडत असतील. तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कळवतच चला आणि आता आपण सुरुवात करूयात आपल्या आजच्या मूळ कार्यक्रमाला. मी रंजना मॅडम यांना विनंती करेन की त्यांनी पुण्यातील जी चतुःशृंगी देवी आहे त्याचा इतिहास आणि किंवा त्याची रचना सुरुवातीला ती आम्हाला सांगा. थँक्यू कोमल. नमस्कार, मी रंजना आंबेकर. आज मी नवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा प्रथम देते कारण हा नवरात्रीचा चौथा दिवस आहे आणि सगळ्या छान नटून थटून आलेले आहेत आणि आपला हा स्त्रीचा उत्सव आहे त्यामुळे सगळ्यांनी नटणं थटणं हे पाहिजे कारण हा स्त्री जागृतीचा उत्सव आहे म्हणून सर्वांना हार्दिक शुभेच्छा प्रथम देते. हा उत्सव जगन्मातेच्या कार्याचा आहे म्हणजेच मातेच्या कार्याचा हा उत्सव आहे त्याला विशेष महत्व आहे. या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. ह्याच्यामध्ये माता आणि शक्ती या दोन्हीचं वर्णन केलेलं आहे त्यामुळे हा उत्सव शक्ती मातेचा आहे तर हा उत्सव आपण साजरा करणार आहोत. हा उत्सव मातृशक्तीचा आहे. आजची आपली माता चतुःशृंगी ह्याबद्दल मी माहिती देणार आहे म्हणून आपण माता चतुःशृंगीचा जय जयकार करूया. आई चतुःशृंगीचा उदो 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 उदो. पुण्यात अनेक देवतांची मंदिर आहेत. प्रत्येक मंदिराचे वैशिष्ट्य त्याचे बांधकाम प्राचीन व आकर्षक आहे. पुण्यातील गणेश उत्सव जसा उत्साहात साजरा केला जातो तसाच हा उत्सव नवरात्रीचा सुद्धा उत्साहात साजरा केला जातो. केवळ पुणेकरच नाही तर अनेक भाविक चतुःशृंगीच्या दर्शनासाठी येतात. या मंदिराची रचना कशी आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. या मंदिराच्या नावाचा पहिला शब्द आहे चतु. चतु म्हणजे चार. चार शिखर असलेला पर्वत ह्याच्यावरती ही देवी विराजमान आहे. हे मंदिर उंच अशा टेकडीवरती आहे. 90 फूट रुंद आणि 125 फूट उंच असं हे मंदिर आहे. ह्याचे प्रवेश द्वार जर तुम्ही बघितलं ते अतिशय भव्य आणि सुबक असं आहे म्हणजे साक्षात गड किल्ल्यांवर गेल्याच्या अगदी. हे मंदिर शक्ती आणि विश्वासाचे प्रतीक मानले जाते. तसेच नवसाला पावणारी देवी असे ह्या देवीचं स्वरूप आहे म्हणून येथे नेहमी भाविकांची वर्दळ असते. पश्चिम पुणे येथे सेनापती बापट मार्गावर हे मंदिर आहे. पुण्यातील लोकप्रिय मंदिरांपैकी हे मंदिर आहे. या देवीला महाकाली महालक्ष्मी महासरस्वती अंबरेश्वरी व चतुःशृंगी अशा नावाने ओळखले जाते. देवीच्या दर्शनाला 100 पेक्षा जास्त पायऱ्या चढून वर जावे लागते. क्या बात आहे. म्हणजे एकंदरीत रचना पाहता म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की कशा पद्धतीने गडावर उंच टेकडीवर देवीचं स्थान आहे आणि खरं तर असं वाटतं की आपण
पुण्याला पर्वती किंवा टेकडी म्हटलं जातं आणि मग तिकडे खास लोक आवर्जून जातात आणि तिकडे हे पाहतात. पण मला असं वाटतं चतुश्रृंगी देवीचा गड म्हणजे एक ओव्हरऑल बघायला गेलं तर रंजना मॅम एक गोष्ट लक्षात येईल की देवीचं ठाण हे कायम उंचावरच असतं. म्हणजे आपण कोणत्याही देवीचं एखादं एक उदाहरण घेतलं तरी आपल्याला ते पाहायला मिळेल की एकतर पायऱ्या चढून जावं लागतं किंवा डोंगर दऱ्यातून असं उंच ठिकाणी जावं लागतं आणि अशा प्रकारे ही देवीची ठाणं असतात. आता काही देवी ज्या आहेत ती मंदिराची जमिनी लगत आहेत परंतु काही ज्या डोंगरांमध्ये वसलेल्या देव्या आहेत त्यांची अशी गडांवरती आणि टेकडींवरती मंदिर आहे. त्यापैकी चतुश्रृंगी देवी एक आहे. या देवीचा इतिहास काय आहे म्हणजे इतिहास तुम्ही आपल्या श्रोत्यांना सांगा. 300 वर्षापूर्वी पेशव्यांच्या काळात दुर्लक्षित नावाचे एक सावकार होते आणि हे सावकार पेशव्यांना मोहिमेसाठी कर्ज देत असत. ते एवढे श्रीमंत होते की त्यांची स्वतःची टांगसाळ होती त्या काळी. हा त्यामुळे ते श्रीमंत जरी असले ना तरी ते अतिशय भाविक होते. ते दर पौर्णिमेला आणखीन आपले अश्विन आणि नवरात्री पौर्णिमेला ते कायम वणीच्या देवीला जात असत. पुण्याहून वणीला नाशिक ते सुद्धा कधी ते बैलगाडीत न जात कधी घोड्यांवर न जात कधी पायी सुद्धा गेलेले आहेत एवढी त्यांची त्याच्यावर परम भक्ती अशी त्यांची होती. असे त्यांचे बरेच वर्ष त्यांनी ही सेवा केली. पण काय झालं वृद्धापकाळाने त्यांना पुढे कठीण झालं. हा प्रवास करणं कठीण झालं. त्यांना अतिशय दुःख होऊ लागलं की आपण देवीची सेवा करू शकत नाही. हे भगवतीच्या लक्षात आलं आणि ती त्यांच्या स्वप्नात आली आणि स्वप्नात येऊन त्यांना त्यांनी देवीने सांगितलं की तू पुण्याच्या वायव्य दिशेला जा आणि तिथे उत्खनन कर तर तुला तिथे माझी मूर्ती मिळेल. त्याप्रमाणे त्यांनी तिथे जाऊन उत्खनन केलं तर त्यांना मुकुटधारी देवीची मूर्ती तिथे सापडली. त्यांना ती मूर्ती बघून अतिशय आनंद झाला. साक्षात देवी भक्तासाठी तिथे प्रगट झाली अशा थोडक्यात तिथे इतिहास आहे. मग त्यांनी ती काय केलं त्या मूर्तीला शेंदूर लावला डोळे लावले त्यामुळे त्या देवीचं स्वरूप असं इतकं लोभस आहे की असं वाटते ती आपल्याकडे बघून हसते आपल्याकडून बघून बोलते. इतकं तिचं स्वरूप खूप सुंदर आहे जे बघतात ते तिच्या प्रेमातच पडतात. ती ती चतुश्रृंगीची देवी अतिशय सुंदर अशी आहे म्हणजे मनमोहक असं देवी मुखवटा आहे आणि या सगळ्या गोष्टी. म्हणजे मला असं वाटतंय देवींची रूप जी असतात ना ती फार वेगवेगळ्या रूपांमध्ये आपल्याला देवीचं दर्शन घडतं आणि चतुश्रृंगी देवी ही हे जर आपण पाहायला गेलं तर अतिशय पटकन आपलं मन वेधून घेणारा असा हा चेहरा असा हा मुखवटा असतमुख चेहरा आहे. म्हणजे देवीच्या बरेच प्रकार आहेत. कधी देवी क्रोधित असते कधी सौम्य असते साम्य असते कधी हसतमुख असते. त्यापैकी ही एक देवी आहे की हिच्याकडे बघितलं की भक्तांना अतिशय आनंद होतो. नक्कीच. पण आता हे झालं आख्यायिका. तुम्ही आख्यायिका वगैरे सांगितले ऐतिहासिक महत्व काय प्राप्त झालंय का या मंदिराला किंवा ह्या मंदिराला ऐतिहासिक महत्व असं आहे. ह्या परिसरात पार्वती नंदन गणपती आहे तसंच तिथे वेताळाचं सुद्धा देऊळ आहे. अरे बापरे वरती. तर ह्याला ऐतिहासिक महत्व असं आहे की आपले चाफेकर बंधू यांनी रँडचा खून केला. तर ते ह्या मंदिरात पार्वती नंदन मंदिराच्या गाभाऱ्यात बसून त्यांनी हा प्लान केला. अच्छा. की त्यांना कसं मारायचं काय करायचं आणि त्यांनी देवीलाही प्रार्थना केली आणि गणपतीला पण प्रार्थना केली की आम्हाला ह्या कार्यामध्ये यश मिळू दे. तर ही आख्यायिका तिथे सांगितली जाते. हे ऐतिहासिक महत्व आहे की रॅनच्या कुणाची जी प्लॅनिंग आखणी केलेली ती त्या मंदिरामध्ये झालेली. आणि मग रॅनला त्यांना त्याच्यात यश आलं. रॅन मेले तेव्हा त्यांनी लोकमान्य टिळकांना असं सांगितलं की खिंडीतला गणपती पावला. असं या सांकेतिक भाषेत त्यांनी लोकमान्य टिळकांना कळवलं की मला आम्हाला खिंडीतला गणपती पावला आम्ही रॅनचा खून केला म्हणून ह्या मंदिराचा उल्लेख आहे असं ऐतिहासिक महत्व आहे. इथेच देवी दुर्गा आणि वेताळाचं मंदिर असल्यामुळे भाविक त्या दर्शनासाठी जातात. या मंदिरामध्ये अनेक उत्सव साजरे केले जातात. त्यातला नवरात्र उत्सव इथे खूप जोरात साजरा केला जातो. या 9 दिवसात मंदिरात रोषणाई केली जाते. देवीला वेगवेगळ्या रूपात सजवलं जाते.
येथे नवरात्रात मोठी जत्रा भरते. हा, त्यामुळे समस्त पुणेकर रात्रीच्या वेळी इथे खूप गर्दी करतात आणि तो सगळा सोहळा ते आनंदाने पाहतात. तसेच येथे दिवाळी, होळी, गणेश उत्सव देखील साजरा केला जातो. कारण तिथे ते पार्वती नंदनाचं गणपतीचं मंदिर असल्यामुळे ते तिकडे महत्व लागले. त्याचबरोबर असं म्हटलं जातं की या देवीच्या सेवा केल्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्याला प्राप्त होतात, किंवा सुखाचा मार्ग एक मोकळा होतो, किंवा अडचणीतून आपल्याला कठीण प्रसंगी जायला एक रस्ता, एक वाट आपल्याला गवसते. तर त्या सेवेचं काय महत्व आहे? हे एक तर काय माहिती, हे देवीचं मंदिर उंचावर आहे, त्यामुळे इथला निसर्ग एवढा सुंदर आहे, तुम्ही वरती गेल्यानंतर तुम्हाला जवळजवळ अर्ध पुणे बघायला मिळतं. त्यामुळे तिथे गेलं मनुष्य की त्याला असं वाटतं ह्या देवीची आपण सेवा करावी. आणि हा दुर्लभ शेठ, मी तर पुण्याहून जाऊन वणीपर्यंत देवीची सेवा केलेली आहे आणि त्या सेवेचं फळ म्हणून ही देवी इथे येऊन प्रगट झालेली आहे आणि तिचं एक स्थान झालेलं आहे. म्हणजे ह्या सेवेचं महत्व एवढं आहे की मनापासून जर तुम्ही सेवा केली तर देवी तुमच्यासाठी प्रगट होते. म्हणून मला असं वाटतं ह्या सेवेनिमित्त मी एक गाणं तुमच्या सादर करते. म्हणजे आज तुम्ही खरं तर रंजना मॅमनी आपल्याला पुण्यातील चतुश्रृंगी देवीविषयी बऱ्याच गोष्टी इथे, बऱ्याच गोष्टींचा उलगडा इथे केला, बऱ्याच गोष्टी इथे सांगितल्या. पण या पलीकडे जाऊन आपण आज ह्या कार्यक्रमाची सांगता आपण मॅडमच्याच, रंजना मॅडमच्याच या दोन ओळींनी करणार आहोत. मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही प्लीज ते गाणं घ्यावं. माय भवानी तुझे ले करू खुशी खुशी तुझी आये सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई तू विश्वाची रची माया तू शीतल छायेची काया तुझ्या दयेचा ओघ खंडित दुरितलयालाने सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई तू वमला अविनाशी कीर्ती तू वघ्या आशांची पूर्ती जे जे सुंदर आणि शुभंकर पूर्णत्वातेने सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई तूच दिलेली मंजुळवाणी डोळ्या मधले निर्मळ पाणी तुझ्या पूजना माझ्या पदरी या विण दुसरे नाही सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई माय भवानी तुझे ले करू कुशीत तुझी आये सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई. क्या बात आहे, अतिशय मंत्रमुग्ध आणि खूप सुंदर असं वातावरण निर्मिती तुम्ही केली, खूप छान वाटलं आणि खूप सुंदर अशी माहिती आम्हाला आज इथे दिली आणि आजचं चौथं पुष्प तुम्ही इथे अर्पण केलं, त्यामुळे मी नवविधा कार्यक्रमातील या सर्वच महिलांबरोबर तुमचे खूप आभार मानते. आणि पुण्यातील चतुश्रृंगी देवीची माहीत नसलेली बरीच माहिती आम्हाला इथे झाली. आता आपण जाता जाता मी फक्त इतकंच म्हणेन, ती आहे जननी, ती आहे कलिका, जिच्या दरबारात कोणीही नाही उपेक्षित, ती आहे आई दुर्गा, ती आहे आई दुर्गा. असं म्हणून नवरात्रीच्या मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि आपला नवविधा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतो या प्रतिक्रिया तुम्हा आम्हाला कळवायला विसरू नका. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167999339.
श्रोते हो पुन्हा एकदा संपर्क क्रमांक सांगते. आमचा संपर्क क्रमांक 9167993999. आणि या सेगमेंटमध्ये आरजे कोमल रंजना मॅडम सोबत इथे तुमची रजा घेते. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.